यशवंतराव चव्हाण केंद्र के संस्थापक मुख्य संयोजक पूर्व शिक्षा सचिव शिक्षण विकास मंच यशवंतराव चव्हाण केंद्र डॉक्टर कुमुद बंसल की प्रेरक स्मृति को संरक्षित करने के लिए यशवंतराव चव्हाण केंद्र ने डॉक्टर कुमुद बंसल राज्य स्तरीय मेधावी शिक्षक पुरस्कार से सम्मानित करने का निर्णय लिया है। यह पुरस्कार महाराष्ट्र के एक पुरुष शिक्षक और एक महिला शिक्षक को दिया जाएगा। इसके लिए महाराष्ट्र के सभी प्रकार के स्कूलों के शिक्षकों पर विचार किया गया। पुरस्कार के लिए शिक्षक का चयन करते समय स्कूल में उपस्थिति, गतिविधियों में भागीदारी, छात्र मैत्रीपूर्ण गतिविधियां, अभिभावकों की प्रतिक्रिया आदि को ध्यान में रखा गया। उसके लिए स्कूल की जांच यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई द्वारा की गई। गतिविधियों और छात्रों का सत्यापन किया गया और फिर महाराष्ट्र जिले के हजारों शिक्षकों के बीच से चयन किया गया। इस पुरस्कार के लिए जिला परिषद प्राथमिक विद्यालय शेखापुर बाई हिंगनघाट की शिक्षिका दीपाली सावंत को चयन किया गया। यह पुरस्कार रविवार 26 नवंबर को मुंबई में आयोजित 14वें राज्य स्तरीय सम्मेलन में शरद चंद्र जी पवार द्वारा वितरित किया जाएगा। यूट्यूब चैनल उघडण्या मागे एक महत्त्वाचा उद्देश असा होता की मी शाळेत ज्या गोष्टी शिकवते या गोष्टींचा मुलांना घरीही सराव व्हावा। उदाहरणार्थ इथे स्कॉलरशिप नवोदयचे आम्ही खूप चांगली तयारी करून घेतो आणि आमचा प्रयत्न असते की अनेक मुलं आमच्या ऐकून यशस्वी होऊन जावे। त्यासाठीच हे हा महत्त्वाचा उपक्रम असा की जे जे वर्गात मी शिकवते ते सगळे व्हिडिओज मी बनवते आणि हे व्हिडिओ मुलांना घरी बघूनही त्याचा सराव व्हावा, काही अडचणी आल्यास गणित सोडवताना ते हे व्हिडिओ बघून आपल्या अडचणी दूर करतात। त्यासाठी मी हे यूट्यूब चॅनल माझं सुरू आहे। याचा माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना नव्हे तर पूर्ण वर्धा जिल्ह्यात आणि बाहेरही अनेक लोकांना विद्यार्थी याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करतात। मला कॉल येतात अनेक जणांची की तुम्ही बनवलेल्या टेस्ट, म्हणजे गुगलवर अनेक टेस्ट आहे, माझ्या काही टेस्ट 2000 विद्यार्थ्यांनी सुद्धा सोडवलेले आहेत आणि माझे व्हिडिओज पण अनेक विद्यार्थी बघतात ज्यांना किंवा स्कॉलरशिप नवोदयासाठी जे कामाचे आहेत किंवा जे मेहनत घेत आहेत ते विद्यार्थी काळजीपूर्वक माझं चॅनल बघून या गोष्टीचा अभ्यास करतात। हा आमचा एज्युकेशनल मॉल आहे, इथे पण मी अनेक प्रकारचे शॉप तयार केलेले आहेत आणि ह्यात मुलं खूप आनंदाने सहभागी होतात, पुन्हा त्या त्या शॉपविषयी संवाद करतात, त्याविषयी बोलतात। उदाहरणार्थ मी आपल्याला सांगते, हाय फ्रेंड्स, माय नेम इज रागिनी, द फ्रूट शॉप। हियर वी लर्न अबाउट फ्रूट्स, ऑल्सो वी लर्न अबाउट फ्रूट्स द कलर्स ऑफ फ्रूट, देयर नेम्स, देयर यूजफुलनेस, फ्रूट आर वेरी नेसेसरी ऑफ गुड हेल्थ बिकॉज द लव फ्रूट शॉप। थैंक यू। अशा पद्धतीने इथे आम्ही हा जो मॉलचा उपक्रम मी राबवलेला आहे आणि नवीन शाळेतही या उपक्रमाची मी सुरुवात केलेली आहे। एकत्र एकूण 6 शॉप सुरू करू, एकूण 6 शॉप इथे उभारले आहेत। उदाहरणार्थ फ्रूट शॉप आहे, ॲनिमल टॉईज शॉप आहे, म्हणजे ॲनिमल टॉईज म्हणजे जे छोटे छोटे ॲनिमल आहे खेळण्याचे त्याचं शॉप आहे। त्यानंतर मेडिसिन शॉप आहे आणि एक क्रॉकरी शॉप पण आहे आणि व्हेकल शॉप पण आहे। तर बाहेर आम्ही 2 शॉप उभारले होते, मेडिसिन आणि ग्रोसरी, मात्र सध्या ते इथेच आणलेले आहेत। तर ह्या प्रत्येक शॉपविषयी मुलं सतत संवाद करतात, चर्चा करतात, त्यावर ॲक्टिंग सुद्धा करतात, शॉपकीपर कस्टमरचा रोल करतात, त्यामुळे कसं होते मुलांचं इंग्रजी संवाद चांगला विकसित होतो। इन्वेस्टर न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट।